तबलिकी जमातीच्या दिल्ली येथील मरकजच्या कार्यक्रमानंतर नगरमध्ये दाखल झालेल्या 24 परदेशी आणि 5 भारतीय अशा 29 नागरिकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांची रवानगी आता कोरोना संसर्गानं जगभरात थैमान घातलंय. अशा परिस्थितीमध्ये हे सर्वजण पर्यटन व्हिसा घेऊन भारतामध्ये दाखल झाले होते. दिल्ली येथील मरकजच्या कार्यक्रमानंतर त्यांनी नगरमध्ये वास्तव्य केलं. पर्यटन व्हिसा असतानाही त्यांनी धर्मप्रसार केला. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्यानं त्यांच्याविरुद्ध नगर जिल्ह्यातील भिंगार, जामखेड आणि नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील चौघांना कोरोनाची लागण झालेली आहे तर काहींना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन असलेल्या 24 परदेशी आणि 5 भारतीय अशा 29 नागरिकांना शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आलं. या सर्वांची रवानगी आता पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.